एक विक्रमवीर म्हणून होता धनंजय कुलकर्णी, तो माझ्या घरी एकदा आला आणि असा बल्ब फोडला त्यांनी वरचा काढून आणि कच कच खाल्ला. तुमच्या घरातला चालू असलेला बल्ब? चालू असलेला बल्ब काढला, फोडला आणि खाल्ला. आमची आई आजी सगळे असे चक्रावून गेले आणि म्हणलं हा माझा विक्रम आहे, मी काही विक्रम करतो. अजून काही दिवसांनी मला त्यांनी सांगितलं तू डेक्कन क्वीननी रोज पुणे मुंबई प्रवास करतोस ना, मी येणार तुझ्याबरोबर. म्हटलं चल, काय करणार आहे मला माहीत नव्हतं. तो मला म्हटला पुणे मुंबई मध्ये डेक्कन क्वीन सर्वात फास्ट कुठे असते? म्हटलं डोंबिवलीला. तो म्हटला चल आपण डोंबिवलीच्या दिशेने ती म्हणजे गाडी चाललेली असताना आपण दरवाजाकडे जाऊ. दरवाजापाशी आम्ही गेलो, हा काय करणार मला माहिती नव्हतं. आणि डोंबिवली पास होत असताना सुपर फास्ट गाडी असताना त्यांनी धाडकन वरनं गाडीतनं उडी दिली टाकून त्याचा हात पाय सगळं मोडलं. हॉस्पिटलला ॲडमिट करायला लागलं. त्याला लागलेल्या गोष्टीपेक्षा आपण कसा विक्रम केला याचीच नशा होती. एकदा पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरापासल्या बादशाही रेस्टॉरंटमधनं बाहेर पडत असताना तिथे चारही चाकं पंक्चर झाली, एक हातगाडी उभी होती. बरं, त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर, एक मोडका घड्याळ, एक मोडका सायकलचा पंप होता आणि त्या भंगर वस्तूची विक्री करणारी बाई गाडीच्या पायाशी फतकल मारून बसली होती आणि आपल्या मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथनं बाजूने जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली आणखीन 500 जमले का की 1,00,000 रुपये फिक्सला होतील बँकेत. मी एकदम उडालोच. म्हटलं भंगर वस्तूची विक्री करणारी 1,00,000 रुपये फिक्सची वाचा कमाला राहावे ना. मी त्या फुटपाथवर थेट भर दुपारी 12:30 खाली बसलो आणि म्हटलं ताई तिला मी पोलीस आहे असं वाटू नये म्हणून म्हटलं मी छोटा पत्रकार आहे, तुम्हाला एवढे पैसे या भंगार वस्तूमध्ये मिळतात कसे ते सांगाल का ताई. तर ती मला म्हणाली कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी ऐकायची याचं टायमिंग जमलं तर 1,00,000 रुपये आमच्या झाल्यात. तिने एक उदाहरण दिलं. ती म्हणली हा या बाजूच्या कॉलनीमधल्या एका घरी वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं. आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं, तिनं मला दिलं फुकट. आपण नाही कोणाचं काय फुकट बिकट घेत. आपण 25 रुपये काढले त्या बाईला दिले, घड्याळ घेतलं, घड्याळ बघते तर त्याच्यावर साल होतं 1926. हा हा म्हटलं अरे 26 घड्याळ म्हटलं. मग नाही म्हणले मग मी ते घड्याळ ब्लू डायमंड हॉटला शेजारचा एक पारशी बाबा 20-30 सालातली जुनी घड्याळ जमवतो मला माहिती होतं, त्याला देऊन टाकलं आणि त्याच्याकडनं 500 घेतले. 25 दिले आणि 500 घेतले, काय बघा प्रॉफिट किती झाला.